ગ્રુપ પોલીસ સ્ટેશનચે જે અધિકારી શિંદે સાહેબ આહેત સિનિયર પીઆઈ त्याची टीम आहे डीसीपी झोन 1 बेंगळे साहेब आहेत त्याची टीमने याच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून त्याने एक असं गिरोहची पर्दाफाश केलेली आहे आणि हा जो गिरोह आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपीला आपण अटक केलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटे लाल उर्फ राजेश शर्मा आहे दुसरा जो आहे तो जौनपूरचा आहे दुसरा हरिदास पाटील म्हणून आहे तो भिवंडीचा राहणार आहे त्याची जे एकूण जो काम करण्याची पद्धती आहे ती अशी आहे की हे असं लोकांना कॉन्टॅक्ट करून की तुमची गाडी आम्ही भाड्यावर लावायचे आहे तुम्हाला आम्ही भाडा देणार चांगले भाडा देणार तुमची गाडी घ्या आपले गाडीचे कागदपत्र जे आहे ते सर्व वार्षिक वगैरे पण आम्हाला द्या आणि ते काही महिन्यात मला भाडे पण देतात मात्र हे चिटिंग करतात त्याच्यामध्ये आणि हे जे गाडी आहे असं सर्व प्रायव्हेट नंबर प्लेट आहे त्याच्यावर तसं प्रायव्हेट गाडी आहे ते दुसऱ्या लोकांना देतात काही पैसे घेऊन की तुम्ही याचा वापर करा 6 महिने वापर करा 1 साल वापर करा असं काहीतरी त्याच्या ह्या लोकांच्या मोडस ऑपरेंडी आहे आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि नंतर जेव्हा तो जो मालिक आहे कारशी त्यांना संपर्क करण्याची कोशिश करतो ते 2-3 महिना त्याला भाडं देतात नंतर ते त्याच्या मोबाईलवर स्विच ऑफ करतात आणि त्याच्यात कॉन्टॅक्ट काही होत नाही आणि एकंदरीत ते हे जे आहे ते चिटिंगचे प्रकार आहे आणि हे असं लोक लोकांना ते विक्टिम बनवतात आणि चिटिंग करतात लोकांची तर हे चांगली त्यांनी एक गँगची पर्दाफाश केलेली आहे टोटल सध्या एकूण जे एकत्रित किंमत जे मॉडेल किंमत आहे गाड्यांची ते एक 2 कोटी 10 लाखची सध्या आपल्या रिकव्हरीमध्ये आहे त्याच्यामध्ये आणखी किती लोक असतील काही आणखी काही गाडी असतील आणि हे जे आरोपी आहेत आणखी ते कुठे कुठे त्यांनी काही केल्या आता ह्याच्यामध्ये आपण नवासेवा मानखोर्द कारघर वाशी इतर पुरुषांचे पण गुन्हा त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहेत याचे प्रत्येक झोनमध्ये मागच्या काही याच्यामध्ये त्यांनी एकूण 20 मोटरसायकलचे ते चोरीचे गुन्हा वेगवेगळ्या पुरुषांचे आहे कोपरखंड वगैरेची ते तर त्यांनी स्विच केलेलं आहे ते पण चांगली कामगिरी आहे एकंदरीत झोनवनचे डीसीपी सुरेश मेंगडे यांची टीमने चांगलं काम म्हणजे प्रॉपर्टी ऑफेन्सची रिकव्हरी आणि हा जे चिटिंगचे प्रकार आहे कारचे ते असं दोघांमधून चांगल्या कामगिरी केली आहे आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना आम्ही चांगला रिवॉर्ड पण देणार आहे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही रिवॉर्ड आम्ही देणार त्यांना लोकांना सर काय आव्हान करायचं असं लोकांची देखो आव्हान एकच आहे की हे असं आहे याच्यामध्ये कोणी व्यक्ती पडू नये कोणी त्याच्या याच्यामध्ये ते येता कामा नये आणि तुम्ही काळजी घ्या ना आपण एग्रीमेंट करा रजिस्टर्ड एग्रीमेंट करा किंवा तुम्ही कुठे लावता आहे तुमच्या हे तुमच्या ऑफिस काही आहे की नाही तर ऑफिस पण नाही हे असं